सहकार क्षेत्रामध्ये गेले बेचाळीस वर्षे दीपस्तंभाप्रमाणे आदर्शवत काम करीत असलेल्या शिवकृपा सहकारी पथपेढी लिमिटेड मुंबई या पथपेढीचं अर्धवार्षिक चिंतन व प्रशिक्षण शिबिर नुकतंच गाथा मंदिर देहो या ठिकाणी पार पडलं याप्रसंगी उपस्थित माजी सहकार आयुक्त व सध्याचे निवडणूक प्राधिकरण आयुक्त सहकारी संस्था अनिल कवडे यांनी संस्थेच्या कामगिरीबद्दल उपरोक्त गौरवोद्गार काढले संस्थेच्या दिनांक पाच व सहा ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या पदाधिकारी संचालक अधिकारी यांच्या संयुक्त चिंतन प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ गाथा मंदिर अध्यक्ष परमपूज्य हरिभक्त परायण श्री पांडुरंग पांडुरंगुले महाराज व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला सहकार खात्याचे निकष तंतोतंत पाळत कामकाज करणारी शिवकृपा म्हणजे सहकाराचा अभिमान आहे कर्मचाऱ्यांची कामावरील निष्ठा आत्मीयता यामुळे शिवकृपा घराघरात पोहोचत आहे देशातील बँकांमधील ठेवीचं प्रमाण पाहता शिवकृपामधील ठेवीचं वाढतं प्रमाण हे संस्थेच्या प्रगतीचं द्योतक आहे महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांमधील आर्थिक स्थैर्य असणारी शिवकृपा ही एकमेव संस्था असल्याचं मत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी यावेळी व्यक्त केलं कर्तव्याची कास धरून केलेली वाटचाल कामधेनूच्या रूपाने प्रगतीच्या रूपाने प्रगतीच्या दिशेने जाते सहकाराला अध्यात्माची जोड देत शिवकृपा उत्कृष्ट काम करीत असल्याचं मत परमपूज्य हरिभक्त परायण श्री यांनी या प्रसंगी व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शिवकृपाला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या या चिंतन व प्रशिक्षणास उपस्थित माजी सहकार आयुक्त व सध्याचे निवडणूक प्राधिकरण आयुक्त सहकारी संस्था अनिल कवडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं कर्मचाऱ्यांनी कर्ज वाटप करताना घ्यावायची काळजी तसेच तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन आणि त्यांच्या विचारांचं चिंतन करणं आवश्यक आहे ज्ञानार्जन करताना तळमळ महत्वाची आहे तंत्रज्ञानाच्या मदतीने खूप मोठा माहितीचा संचय आपल्या पुढे उपलब्ध आहे त्याचा वापर करता यायला हवा जीवनात चैतन्य आणण्याकरिता सकारात्मक बाबींवर चर्चा व्हायला हव्यात लेखापरीक्षण हा संस्थेचा आत्मा आहे जसं ज्ञान महत्वाचं आहे तसं दृष्टिकोन देखील तितकाच महत्वाचा आहे सकस वाचनातून विचारातून मननातून आणि आचरणातून सकारात्मक दृष्टिकोन तयार होत असतो असं मत त्यांनी व्यक्त केलं संस्थेच्या सासवड शाखेच्या शंभर कोटी संमिश्र व्यवसाय शाखेचे शाखाधिकारी कर्मचारी व ठेव संकलन प्रतिनिधींचे तसेच मागील सहा महिन्यांमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल व उद्दिष्टपूर्तीबद्दल सर्व शाखांचे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री गोरख चव्हाण यांनी अभिनंदन केलं विशेषतः राजगुरुनगर आळंदी चंदननगर या शाखांनी सर्वाधिक संमिश्र व्यवसाय केल्याचा उल्लेख देखील यावेळी बोलताना त्यांनी केला या चिंतन व प्रशिक्षण शिबिरात संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष गोरख चव्हाण संस्थापक व उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी सर्व संचालक प्रशासकीय अधिकारी शा, सर्व सर्व शाखांचे शाखाधिकारी उपस्थित होते शिवकृपाच्या सभासद खातेदार हितचिंतक यांच्या अतूट विश्वासाला साजेसं काम शिवकृपा नेहमी करीत राहील व लवकरच संस्था पाच हजार कोटींचा समिश्र व्यवसाय पूर्ण करेल असा विश्वास संस्थापक व उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी यांनी यावेळी व्यक्त केला मराठी यस न्यू साठी कागलहून प्रशांत दळवी